वर्सेस जुगाई पानू यांना पहिला पुकार असेल. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जय हनुमान झरेवाडीच्या बाजूने लागलेला आहे आणि त्यांनी मैदान स्वीकारलं आणि चढाईसाठी आमंत्रित केलं आहे युवा प्रतिष्ठान पाली संघाला. या ठिकाणी सामन्याला सुरुवात केली जाते. पंचांकडून विसल वाजवली जाते. रेडिंग मार्क वर्सेसचे होते जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे. एक उंच उभा असा चढाईपटू युवा प्रतिष्ठान पाली. जबरदस्त टोन हँड टच मारण्याचा दावा केला जातोय आपल्या पहिल्या चढाई मध्ये. या ठिकाणी श्री गणेश केला जातोय युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून. या ठिकाणी याच्या माध्यमातून एक महत्वाचा मोहरा कारण ऋषिकेश जाईल मैदानाच्या बाहेर. प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 9 याच्याकडून. दोन एक दोन दोन अशी फील्ड सजवली जाते झनेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. यावेळी रेड व्हॅलिड केली जाते. मिड लाईन ला येऊन थांबतोय. अतिशय रोमांचक असा चाललेला सामना. या पुढील सामना भवानी प्रत्युत्तर दाखल केला जाते जर्सी क्रमांक 1 झरेवाडी पहिला पुकार. रायझिंग स्टार ऑफ झरेवाडी जर्सी क्रमांक 1 बाबू. एक बारदार शरीर यष्टी असलेला चढाईपट्टू बाबू. लेफ्ट कॉर्नरला असेल अतुल तर राईट कव्हरला असेल रोहित चव्हाण. यावेळी आपली रेड व्हॅलिड केली जाते बाबू याच्या माध्यमातून. कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणाची ग्रुप बनवतोय. आता मात्र चढाईसाठी सज्ज होतोय जर्सी क्रमांक 7 स्वप्नील घडशी युवा प्रतिष्ठान पाली संघाचा एक बाहुबली बॅटल रेडर स्वप्नील. टो टच मारण्याचा प्रयत्न केला जातो स्वप्नील याच्या माध्यमातून. यावेळी मिडल कव्हरला असेल यावेळी बाबू याच्याकडून कमाल केली जात आहे. स्वप्नील याला बाहेर धाडलं जात आहे. एक गुण मिळतोय जय हनुमान झरेवाडी संघाला. यावेळी मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे प्रज्वल याच्या माध्यमातून. यावेळी मात्र चालू आहे खेळाडूसाठी. यावेळी प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक 9 अभिजित मारे. यावेळी टोटच मारण्याचा दावा केला जातोय. दावे प्रति दावे केले जात आहेत. शब्द घेतले जात आहेत. पाहूया यावेळेस पंचांचा निर्णय काय असेल. यावेळी पंचांशी कुणी वाद घालू नये. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे प्रज्वल याच्या माध्यमातून. आपल्या मागच्या चढाईमध्ये सुपर रेट लगावली होती प्रज्वल याच्याकडून. यावेळी लेफ्ट कॉर्नरला असेल ऋषिकेश साळुंखे. यावेळी सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल ती मात्र युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. राईट कॉर्नर असेल अभिजित तर लेफ्ट कॉर्नरला असेल ऋषिकेश साळुंखे. यावेळी जर या रेडरला टॅकल केलं गेलं तर निश्चितच दोन गुण मिळू शकतात. परंतु यावेळी टेक्निकल सामन्याला सुरुवात केली जाते. जर्सी क्रमांक 8 ऋषिकेश साळुंखे प्रज्वल याच्या माध्यमातून. वारंवार चढाया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल युवा स्पोर्ट पाली संघाकडे. राईट लेफ्ट कॉर्नरला असेल अतुल तर राईट कॉर्नरला असेल अभिजित बारे. यावेळी आपली रेड व्हॅलिड केली जाते. मिड लाईन ला येऊन थांबतोय. आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय जय हनुमान झरेवाडी संघाकडून. जय हनुमान झरेवाडी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्या पानवल आणि मोरिया स्पोर्ट पाली या ठिकाणी ज्या टुर्नामेंट झाल्या त्या दोन्ही टुर्नामेंटचा विजेता संघ होता जय हनुमान झरेवाडी संघ. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक 9 याच्या माध्यमातून. दोन एक दोन दोन अशी फील्ड सजवली जाते जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते. आता मात्र खतऱ्याची घंटी असेल प्रज्वल याच्यासाठी जर्सी क्रमांक 2. यावेळी पॉईंट घ्यावा लागेल मित्र अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. जबरदस्त डायव्ह लगावली जाते.
यावेळी अतुल वेल ट्राय शूर पॉइंट्स जबरदस्त या ठिकाणी रेडिंगचा नमुना ऋषिकेश लक्षपणामध्ये यश येत आहे. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. वन पॉइंट गोज टू जय हनुमान सरेवाडी. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते. जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून दोन 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 अशी फील्ड सजवली जाते युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या क्रीडांगणामध्ये. लेफ्ट कॉर्नरला असेल अतुल, राईट कव्हरला असेल रोहित सावंत, तर राईट कॉर्नरला असेल स्वप्नील गडसी. यानंतरचा पहिला पुकार जुगाई पानवल वर्सेस यादवी. न्यायचं असेल तर या खेळाडूला मोठी कामगिरी करणं गरजेचं असेल. परंतु यावेळी आपली रेड वाईट करून आपल्या क्रीडांगणावर परततोय स्वप्नील. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जर्सी क्रमांक दोन याच्या माध्यमातून. वारंवार चढाया केल्या जात आहेत. बॅक किक लगावण्याचा प्रयत्न केला जातोय. आपली रेड वेल्ड करतोय. मिड लाईन ला येऊन थांबतोय. आपल्या रेड मधील जास्तीत जास्त वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय प्रज्वल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जर्सी क्रमांक नऊ याच्या माध्यमातून. शानदार फुटवर्क आपल्याला पाहायला मिळते. या चढाईबुट्टीच्या टोटच मारण्याचा दावा केला जातोय. यावेळी एक मोहरा गार आहेत. एक गुण मिळतोय. आता मात्र खतऱ्याची घंटी असेल. थर्ड रेड करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेर तर असं जरा अशा स्वरूपाची चढाई असेल प्रज्वल याच्यासाठी. यावेळी स्वप्नील स्वप्नील जाईल मैदानाच्या बाहेर. काय गरज नव्हती मित्र या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जर्सी क्रमांक आठ याच्या माध्यमातून. ऋषिकेश साळुंके बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हँडटच मारण्याचा दावा बाबू याला करण्यामध्ये यश येत आहे ऋषिकेश साळुंकेला. वन पॉइंट गोज टू युवा प्रतिष्ठान पाली. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक दोन रायझिंग स्टार ऑफ सरेवाडी. हे वादळ मात्र मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्षमावं लागेल. याला जर मित्रांनो टॉप बेल केला तर तुम्ही मॅच मध्ये मध्यांतर होतो. मध्यांतरानंतर गुणफलक असेल. जय हनुमान सरेवाडी संघ 12 गुण आणि युवा प्रतिष्ठान पाली 5 गुण. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. रेडिंग मार्कवर सज्ज होतोय विशाल. दोन एक दोन दोन अशी फील्ड सजवली जाते. मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय विशाल याच्या माध्यमातून. परत आपली रेड वॅल्यू करून आपल्या क्रीडांगणावर सुखरूप परत प्रत्युत्तर दाखल केलं जाते स्वप्नील याच्या माध्यमातून. यावेळी स्वप्नील याला मोठी कामगिरी करावी लागेल. पॉइंट घ्यावे लागतील मित्रा. यावेळी बोनस ऑफ असेल. जर पॉइंट घ्यायचा असेल तर हाताचा किंवा पायाचा वापर करणं निश्चितच या ठिकाणी गरजेचं ठरेल. यावेळी मात्र स्ट्रगल चालू आहे. रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. वन पॉइंट गोज टू जबरदस्त मैदानाच्या बाहेर धाडलं जातंय. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक एक याच्या माध्यमातून. मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय बाबू याच्या माध्यमातून. बोनस मारण्याचा दावा केला जातोय. पाहू आपण त्यांच्या पसंती सुधारतोय का. एक बोनस मारण्याची कमाई केली जाते बाबू याच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल केलं जाते. यावेळी बोनस मारण्याचा दावा केला जातो ऋषिकेश याच्या माध्यमातून. सक्सेस वन बोनस पॉइंट गोज टू युवा प्रतिष्ठान पाली. प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक एक बारदार शरीर यष्टी असलेला चढाईपटू बाबू याच्या माध्यमातून. दोन 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 अशी फील्ड सजवली जाते बाबू याच्यासाठी.
ऋषी अँटेज मार जास्त मैदानाच्या बाहेर रनिंग मध्ये घे राइडर जाईल मैदानाच्या बाहेर त्यावेळी थोडासा तुटीत काळ घेण्यात येतो जय हनुमान सरेवाडी संघाकडून युवा प्रतिष्ठान पाली आपल्या पंचकृषीतील निश्चितच हे दोन्ही तगडे संघ म्हणून मानले जातात पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक गुणफलक असेल जय हनुमान सरेवाडी 15 गुण आणि युवा प्रतिष्ठान पाली 7 गुण यावेळी बॅक किंगचा शानदार नमुना आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्वल याच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे स्वप्नील बोनस मारण्याचा दावा केला जातो बोनस पॉइंट मृदय युवा प्रतिष्ठान पाली संघाला पुन्हा एकदा रेडिंग मार्क सज्ज होतोय जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून आपल्याला वारंवार चढाया मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत यावेळी बोनस ऑफ असेल प्रेक्षकांना विनंती असेल मैदानाच्या जे बॅरिकेड्स लावलेले आहेत त्याच्या बाहेर उभं राहायचंय कृपया मंडळाला सहकार्य करायचंय प्रेक्षकांना विनंती असेल सामना संपायला शेवटची 4 मिनिटे शिल्लक या ठिकाणी बोनस मारण्याचा दावा केला जातो परंतु पंचाने तो फेटाळला आहे प्रत्युत्तर दाखल प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून या ठिकाणी दोन गुणांची कमाई केली जाते जय हनुमान सरेवाडी संघाकडून पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जात आहे जर्सी क्रमांक 9 अभिजित बारे याच्या माध्यमातून 2-1, 2-2 अशी फील्ड सजवली जाते अभिजित याच्यासाठी यावेळी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये मात्र सुखरूप परततोय आता मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे सामना संपायला शेवटची 3 मिनिटं शिल्लक यावेळी आपल्या रेड मधील 30 सेकंदातील 27 ते 28 सेकंद खर्ची पाडण्याचा प्रयत्न केला जातोय प्रज्वल याच्या माध्यमातून यावेळी थोडासा तुटीत काळ घेण्यात येतो जय हनुमान झरेवाडी संघाकडून गेम प्लॅन तिसरा आणि अंतिम धोका हा सामना संपला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते आता मात्र खतऱ्याची घंटी असेल सुमित याच्यासाठी यावेळी पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल डू ऑर डाय रेड असेल 2-1, 2-2 अशी फील्ड सजवली जाते सुमेध याच्यासाठी एक बोनस पॉइंट युवा प्रतिष्ठान पाली संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जातं जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून यावेळी सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे सामना संपायला शेवटची 2 मिनिटं शिल्लक जय हनुमान झरेवाडी संघ या ठिकाणी आपल्याला आघाडीवरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जातंय जर्सी क्रमांक 9 अभिजित बारे याच्या माध्यमातून हँडटच मारण्याचा दावा केला जातोय मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न मात्र फसतोय टू टच केल्याचा करण्याचा दावा करतोय खोलवर चाललेली चढाई अभिजित बारे याच्या माध्यमातून वन बोनस पॉइंट गोष्ट युवा प्रतिष्ठान पाली आता मात्र खतऱ्याची घंटी असेल प्रज्वल याच्यासाठी थर्ड रेड असेल डू ऑर डाय रेड या रेड मध्ये मित्र पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल जबरदस्त फ्रंट पॉइंट झरेवाडी सामना संपायला शेवटचा मिनिट शिल्लक आता मात्र ऑल आऊटचा खतरा असेल युवा प्रतिष्ठान पाली संघावरती खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय अभिजित बारे याच्या माध्यमातून
एक बोनस पॉइंट मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. या ठिकाणी ऑल आउट होतो युवा प्रतिष्ठान पाली संघ. 1+2=3. 3 गुणांची कमाई केली जाते जय हनुमान झरेवाडी संघाकडून. यावेळी मात्र बाबू याच्याकडून चूक केली जाते. 1 पॉइंट गोज टू युवा प्रतिष्ठान पाली. प्रतिउत्तर दाखल आहे कसे क्रमांक देऊ. जबरदस्त अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न मात्र फसतो. 1 पॉइंट गोज टू जयनमान झरेवाडी. बोनस प्लस पॉइंट. सामना या ठिकाणी संपतोय. गुणफलक असेल युवा प्रतिष्ठान पाली 14 गुण आणि जय हनुमान झरेवाडी 24 गुण.